पाणी हे जीवन आहे। पाणी पिण्याचं महत्त्व किती आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। एक वेळ अन्नाशिवाय आपण 2-3 दिवस राहू शकतो, पण पाण्याशिवाय। नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा, डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आयुर्वेदामध्ये कुठलीही गोष्ट अयोग म्हणजे प्रमाणापेक्षा कमी सेवन करणे, अतियोग म्हणजे गरजेपेक्षा जास्त सेवन करणे, आणि मिथ्यायोग म्हणजे चुकीच्या पद्धतीने सेवन करणे, या तीनही गोष्टी आपल्या शरीरासाठी अपायकारक आहेत। त्यातून अनेक व्याधींची निर्मिती होत असते। म्हणूनच पाणी नेमकं कधी प्यावं, किती प्यावं, कसं प्यावं, आयुर्वेदशास्त्र नेमकं याबद्दल काय सांगतं, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची शंकांची उत्तरं मिळतील। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा, ज्यामुळे माझे असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर सगळ्यात पहिल्यांदा आयुर्वेदामध्ये उषःपान म्हणजे उठल्यानंतर साधारण अर्ध्याभर तासामध्ये कोमट पाणी प्यावं, जेणेकरून रात्रभरामध्ये ज्या काही आपल्या शारीरिक क्रिया होतात आणि त्यातून जे काही टॉक्झिन्स विषारी द्रव्य तयार झालेली असतात ती मलमूत्राद्वारे शरीराच्या बाहेर पडतात, आणि ते पाणी जर का तुम्ही या पोझिशनमध्ये बसून पिलात तर त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात। त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते, पोटावरची चरबीसुद्धा कमी व्हायला मदत मिळते। त्यामुळे सकाळी उठल्यावर तरी या पोझिशनमध्ये तुम्ही पाणी प्यावं। ज्यावेळी तुम्हाला तहान लागेल त्यावेळीच पाणी प्या। आपलं शरीर हे आपल्याला संकेत देत असतं त्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे, ते संकेत ऐकून आपण त्या त्या गोष्टींची शरीराला त्या त्यावेळी पूर्तता करणं हे चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं आहे। तहान लागलेली असताना पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करणं किंवा तहान लागलेली नसताना उगीचच कोणीतरी भरपूर पाणी प्या म्हणून सांगितलेलं आहे आणि म्हणून पाणी पितोय, ह्या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम करणाऱ्याच आहेत। एका थिअरीनुसार आंघोळीच्या आधी ग्लासभर पाणी प्यावं, त्यामुळे BP नियंत्रणात राखायला मदत होते, त्वचा आणि केस हे कोरडे पडत नाहीत। बऱ्याचदा पेशंट आमच्याकडे येतात, पाणी पिता का विचारलं की हो, कधी पिता, तर जेवण झालं की तांब्या भरून पाणी पितो असं उत्तर असतं। तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांचं हेच उत्तर असेल। जेवताना नेमकं पाणी कधी प्यावं याविषयीचा सविस्तर असा श्लोक आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेला आहे। अजीर्णे भेषजम वारी, जीर्णे वारी बलप्रदम, भोजने चामृतम, वारी भोजनांते विषप्रदम। वारी म्हणजेच पाणी। सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जेवणाआधी साधारण अर्धाभर तास आणि जेवण झाल्यानंतर 1-1.5 तास तरी पाणी पिऊ नये। आपल्याला भूक लागलेली असते, म्हणजेच आपल्या पोटातला जाठराग्नी हा प्रदीप्त झालेला असतो, म्हणजेच पेटलेला असतो, आणि अशा ह्या पेटलेल्या अग्नीवर जर का तुम्ही तांब्याभर पाणी ओतलं तर ती आग, तो अग्नी विझणार आहे आणि त्याचप्रमाणे तुमची भूकसुद्धा विझणार आहे, आणि त्यावरून जर का तुम्ही अन्न घेतलं तर ते अन्न व्यवस्थित पचणार नाही, तुमची भूक मुळातच कमी होईल, त्यामुळे अजीर्ण इनडायजेशन होतं। फक्त जर का तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तुमची भूक थोडीशी कमी करायची असेल तर तुम्ही जेवणाआधी 10-15 मिनिट थोडंसं पाणी पिऊ शकता। मग पाणी कधी प्यावं, तर जेवताना अर्धा ग्लास, ग्लासभर असं पाणी नाही तर घोटघोट पाणी प्यावं। त्यामुळे जे आपण घेतलेलं अन्न आहे ते कोरडं वाटत नाही, पचायला सोपं जातं आणि त्यामुळे ते अमृतासमान ठरतं। पाण्यापेक्षाही जर का तुम्ही ताजं गोड ताक जर का जेवणाच्या मध्ये मध्ये घोटघोट घेतलं तर ते अजूनच जास्त हितकर ठरतं। जेवणानंतर लगेचच जर का खूप जास्त पाणी प्यायला तर त्यामुळे पचनासाठी जी अन्न जठरामध्ये घुसळण्याची प्रक्रिया आहे ती मंदावते, ती व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे घेतलेलं अन्न व्यवस्थित पचत नाही आणि त्यामुळे आम साठत जातो। एखाद्या भांड्यामध्ये जसं की अन्न बरेच दिवस पडून राहिलं तर ते कुजणार आहे, सडणार आहे, त्याचप्रमाणे आपल्या पचनाचं सुद्धा जठरामध्ये होतं, त्यामुळे ते विषाप्रमाणे काम करतं असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे। व्यवहारामध्ये जर का पाहायला गेलं तर जेवणानंतर खूप जास्त लगेचच पाणी पिलं तर त्यामुळे वजन वाढतं, चरबी वाढते, अजीर्ण, इनडायजेशन, पोट जड होणं ह्यासारख्या तक्रारी पाहायला मिळतात।
अनेक दिवसांपासूनची सवय असते, त्यामुळे आत्ता मी हे सांगितलं आहे आणि लगेचच उद्यापासून जेवणानंतर पाणी पिणं बंद करा असं मी म्हणणार नाही. हळूहळू कमी करत जा, म्हणजे तांब्या भरून पित असाल तर ग्लासभर प्या, नंतर अर्धा ग्लास, असं हळूहळू तुमच्या शरीराला सवय लावा. तरी देखील जर का खूप घसा कोरडा वाटत असेल तर खडीसाखर किंवा गुळाचा एखादा खडा तुम्ही तोंडात टाकू शकता. या सवय जर का तुम्ही शरीराला लावल्या तर महिन्याभरामध्ये सुद्धा तुम्हाला याचे पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला लागतील. पाणी हे कधीही उभं राहून पिऊ नये. उभं राहून जर का तुम्ही पाणी पिला तर ते फारसं शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होत नाही, डायरेक्ट किडनीमध्ये जातं, किडनीवर लोड येतो आणि त्यामुळे कमी वयातच किडनीचे आजार, संधिवात, पोटदुखी ह्यासारख्या तक्रारी होऊ शकतात. अजून एक, आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते की तहान लागली की बॉटल घ्यायची, तांब्या घ्यायचा आणि अगदी असं गटगट एकदम फास्ट पाणी प्यायचं, तर हे सुद्धा खूप चुकीचं आहे. आपली अन्ननलिका जी आहे ती अतिशय नाजूक असते आणि अशा प्रकारे एकदम फास्ट तुम्ही पाणी पिलात तर तिला इजा होऊ शकते. त्यामध्ये अल्सरचं प्रमाण वाढतं किंवा आम्लपित्तसुद्धा वाढू शकतं. अन्नामध्ये जसं लाळ मिसळणं गरजेचं आहे तसंच ती पाण्यामध्ये सुद्धा मिसळणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला पाण्याचे संपूर्ण फायदे शरीराला मिळतील किंवा पाण्याचं सुद्धा व्यवस्थित पचन होईल. यासाठी काय करायचं, तहान लागली की शांतपणे 2 मिनिट वेळ काढायचा, बसून शांतपणाने घोट घोट पाणी प्यायचं. यामुळे पाणी पिल्याचं समाधानसुद्धा आपल्याला मिळतं. कुठल्याही ऋतूमध्ये फ्रीजमधलं पाणी पिणं हे अहितकरच सांगितलेलं आहे. फ्रीजमध्ये फ्रेयॉन नावाचा कार्बनयुक्त गॅस असतो आणि तो गॅस पाण्यामध्ये मिसळला आणि अशा पाण्याचं आपण जर का वारंवार सेवन केलं तर त्यामुळे हाडं ठिसूळ होतात, पचायला अतिशय जड असल्यामुळे अंगावर वगैरे सूज येते, अतिरिक्त चरबी वाढते. फारच गरज असेल, उन्हाळा असेल तर माठामध्ये ठेवून थंडगार केलेलं पाणी तुम्ही नक्कीच पिऊ शकता. शेवटी किती पाणी प्यावं असं विचारलं तर प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं, वातावरण बदलत असतं, त्यामुळे प्रत्येकाच्या शरीराची पाण्याची गरज ही सुद्धा वेगळीच असणार आहे. जसं की थंडीचे दिवस असतील, कफ प्रकृतीचा माणूस असेल किंवा तो एसीमध्ये बैठे काम करणारा असेल तर त्याची पाण्याची गरज ही कमी असणार आहे. आणि या उलट जर का उन्हाळ्याचे दिवस असतील, पित्त प्रकृतीची व्यक्ती असेल, उन्हामध्ये शारीरिक कष्टाचं काम करणारा माणूस असेल तर घामाद्वारे त्याच्या शरीरातून पाणी हे बाहेर निघून जाणार आहे, त्यामुळे त्याची गरज ही नक्कीच जास्त असणार आहे. तरीही जर का ढोबळमानाने आपण सांगायला गेलो तर 2.5 ते 3 लिटर एवढं प्रमाण हे पुरेसं असतं आणि त्यातूनही जर का तुमच्या शरीराला पाणी कमी पडत असेल तर त्याचे संकेतसुद्धा तुमचं शरीर देत असतं, जसं की ओठ कोरडे पडणं किंवा लघवीला गडद पिवळी होणं. त्यामुळे त्यावेळेस तुमच्या पाण्याचा जो इंटेक आहे तो तुम्ही वाढवा, पण अति करू नका. कारण एखाद्या रोपट्याला जसं की वाढण्यासाठी पाण्याची गरज असते, पण जर का ते तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दिलं तर तरीसुद्धा ते जगणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं देखील आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही जर का खूप जास्त घेत असाल तर शरीरातल्या पेशींना, अवयवांना सूज येते. एखाद्या फुग्यामध्ये सुद्धा जर का त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त पाणी भरलं तर तो फुटणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या अवयवांचं, पेशींचं होतं आणि हेच जर का दुर्दैवाने मेंदूच्या पेशींच्या बाबतीत घडलं तर अगदी कमी वयामध्ये पॅरालिसिसचा अटॅक येण्याचीसुद्धा अतिपूर्वक तुमच्या शरीराला जितकी गरज आहे तितकंच पाणी घ्या आणि नेहमी निरोगी आनंदी रहा. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडला तर लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तीला शेअर करा आणि अजून अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.